श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असं सांगतात। त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केलं। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात। गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले। 1459 मध्ये माघवद्य 1 शके 1380 रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या। यानंतर ते शैल यात्रेचं निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले। याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचलं। एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला। लाकडं तोडत असताना त्याच्या हातातली कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली। यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला। याच वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली, हेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज। आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला, मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिलं आणि ते देशाटनासाठी निघाले। देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असं सांगितलं जातं। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असंही सांगितलं जातं। नंतर स्वामी पंढरपूर मोहळ असं भ्रमण करत सोलापूरला दाखल झाले। त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केलं आणि तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केलं। भेटेल त्याला आपल्या लीलेनं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं दुःखमुक्त करून कार्यरत केलं। पुढे 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला। तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झालं। याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं। स्वामींनी 1878 मध्ये अवतार संपवल्याचं दाखवलं, पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मार्गदर्शन करतात असा भक्तांमध्ये विश्वास आहे।